महाराष्ट्र सरकारचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील ते येत्या 6 मार्चला. आणि या अर्थसंकल्पामध्ये व्यापारी सदैव दुर्लक्षित राहतात. खरं तर व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु तो अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्षित का राहतो असा सवाल पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवनगुणे यांनी उपस्थित केला आहे. आणि या निमित्तानं त्यांनी राज्य सरकारकडं काही मागण्या मांडलेल्या आहेत. सध्या व्यापाऱ्यांना व्हॅटच्या संदर्भामधल्या नोटिसा येत आहेत आणि त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॅरॅसमेंट होती आहे. त्याचबरोबर व्यापारी आपल्या दुकानांमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावतात आणि त्यामुळं पोलिसांना गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी खूप मोठी मदत होती. अधिकाऱ्यांकडून त्यांना याबद्दल शाबासकीही मिळते, परंतु व्यापारीच या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठंतरी असुरक्षित असल्याचं त्यांना जाणवतं. आणि या संदर्भानं सचिन निवनगुणे यांनी राज्य सरकारकडं आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत. बघूयात सचिन निवनगुणे नेमकं काय म्हणालेत. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडनं आज येणाऱ्या बजेटचं मार्च महिन्यामध्ये जे बजेट महाराष्ट्र राज्याकडनं घेतलं जाणार आहे, सादर केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये आमचे काही मागण्या आणि काही निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना काही देणार आहोत, त्याच्या संदर्भात आम्ही काही प्रश्न आमचे व्यापाऱ्यांचे आहेत. आज व्यापारी वर्ग हा GST असेल, विविध प्रकारचे टॅक्स असतील, प्रॉपर्टी टॅक्स, सेल टॅक्स, जे काही टॅक्स जो आपण भरतो, इन्कम टॅक्स असेल, हे सर्व टॅक्स व्यापारी वेळोवेळी भरत आलेला आहे. आणि अर्थकारणामध्ये सर्वात मोलाचा वाटा हा व्यापारी वर्गाचा असतो. आणि हे करत असतानाही आम्ही इतरही समाजासाठी बरीचशी कामं करतो, सामाजिक उपक्रम राबवतो. CCTV कॅमेरे हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की आज शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवावेत सुरक्षेकरता, आणि त्याचं फुटेज आम्ही स्थानिक जे काही पोलीस स्टेशन असेल यांना देतो, आणि त्याच्यामुळे कितीतरी गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत असं त्याच अधिकाऱ्यांनी आम्हाला शाबासकीची थाप दिलेली की बघ, अतिशय चांगलं काम व्यापाऱ्यांचं आहे आणि खूप ठिकाणी व्यापाऱ्यांची मदतही होते सामाजिक उपक्रमामध्ये, परंतु तरीसुद्धा व्यापारी वर्गाला गृहीत धरल्या जात नाही. ही खरं शर्मेची बाब आहे की बाबा एवढं सर्व करूनही व्यापारी दुर्लक्षित का. आणि अगदी महत्त्वाचा जर मुद्दा बोलल्या गेलं तर व्हॅट विक्री कर जो आपण म्हणतो, पूर्वी जकात बंद करून व्हॅट चालू केला आणि त्या व्हॅटमध्ये महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न म्हणजे 1800 कोटीवर जाऊन पोचलं. एवढं मोठं उत्पन्न होत असतानाही म्हणजे व्यापारी त्यातनं व्हॅट भरत गेले, संख्या वाढत गेली, टॅक्स वाढला, त्यातनं महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट झालं, एवढं सर्व असतानाही व्यापाऱ्याकडं दुर्लक्ष का होतं. आणि अजूनही आता व्हॅटचं हे करून GST त्याचं रूपांतर करण्यात आलं, सांगितलं गेलं की एकच टॅक्स राहील, परंतु तरी राज्य शासन केंद्र शासन त्याची विभागणी केली गेली. आणि अजूनही 2012, 2011, 2013, 2014, 2015, 2016 मागच्या नोटिसा अजूनही छोट्या व्यापाऱ्यांना किंवा किरकोळ व्यापाऱ्यांना किंवा जे कोण व्यापारी आहेत त्यांना येत आहेत आणि त्याच्यावरती त्यांचे अकाउंट सीज करण्याचे प्रकार होतात. टॅक्स गोळा करण्याचा अधिकार जो कोण डिस्ट्रीब्युटर असेल, जी कोण कंपनी असेल, त्यांना दिला कोणी? त्या घटनेमध्ये ज्यांनी आम्ही ज्या माल बिलिंगने आलेला होता त्या बिलामध्ये व्हॅट लागून येत होता आणि तो व्हॅट त्या व्यापाऱ्यांनी पे केलेला असतानासुद्धा, म्हणजे तो पे केलेला असून त्याची रितसर नोटीस आहे, बिल आहे, एवढं सगळं करूनसुद्धा जर त्या व्यक्तीने किंवा कंपनीने पे केला नसेल, ती आस्थापना बंद झाली असेल, तर तो व्हॅट त्या समोरच्या व्यापाऱ्याला पुन्हा भरावा लागतो आहे. त्याचं मार्जिंग रेशो 2-3% असतानाही 5-6% व्हॅट भरावा लागतो, ज्याने ते पैसे कमवले नाही आहेत तो नुकसानीत आहे. असं करून जर त्याला तो जबरदस्तीने त्याकडनं वसूल केला जातो, त्याचा अकाउंट सीज केले जातात, नाहीतर त्याची आस्थापना बंद केली जाते. त्यामुळे कितीतरी आस्थापना बंद पडत चालल्यात, व्यापारी रसात झालं आहे. एकीकडे असताना ऑनलाईन कंपन्यांना सुद्धा त्रास आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यापारी फक्त त्रास दिला जातो. आज व्यापारी क्षेत्रामध्ये भांडवलशाही, म्हणजे एक तर भांडवल मिळत नाही, मल्टीनॅशनल देशपातळी विचार केला तर खूप कमी, 2-3% वार्षिक दराने पैसे मिळतात आणि इथं व्यापाऱ्यांना 18%, 20%, 14% बँकेंकडनं भागभांडवल मिळतं. हे कुठेही त्याचा टक्केवारी कमी नाही, व्यापाऱ्याला सुरक्षा नाही,
त्याच्यामध्ये त्रासदायक जाचकाठी कायद्यामध्ये केल्या जातात. अन्नधान्य प्रसंस्करण कितीतरी केसेस आज कोर्टामध्ये 1500 ते 2000 केसेस पेंडिंग आहे. 2006 कायदा 2016 लागू झाला पूर्ण देशामध्ये. तो त्या त्या राज्याच्या ठिकाणी त्या त्या अन्नधान्य प्रसारणाच्या त्या शहराच्या ऑफिसमध्ये तिथल्या कोर्टामध्ये त्या मार्गस्थ कराव्यात असं न करता त्या केसेस पेंडिंग ठेवायच्या. नाहक त्रास त्या व्यापाऱ्याला दिला जातो असं प्रत्येक क्षेत्रामध्ये. म्हणजे फक्त केलं म्हणलं जातं की ऑनलाईन आहे, खूप सरळ कायदे केलेले आहेत, पण तरीसुद्धा त्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांचं मात्र हा व्यापाऱ्यांना अजूनही खूप त्रास आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांना त्रास दिला जातो. आणि एवढं सगळं असताना येणाऱ्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनी व्यापाऱ्यांचा विचार करावा, व्याजच्या नोटीसा थांबावं, त्यातला एक जो काही मागचा त्रासदायक विषय तो पूर्णतः बंद करून व्यापाऱ्यांना चांगलं एक टेबल द्यावं.